देशातील काही राज्यात काळ्या बुरशीचा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे. जीवघेणा सिद्ध होत असलेला हा आजार वेगाने लोकांचा बळी घेत आहे. मुख्य रूपात याचं इन्फेक्शन नाक, तोंड, मेंदू आणि कानात होतं. अनेकांच्या पायात देखील याचं इन्फेक्शन बघण्यात येत आहे. या आजारापासून सावध राहण्याची गरज आहे. सोशल मीडियावर काळ्या बुरशीबद्दल एक प्रश्न खूप व्हायरल होत आहे की काय कोविड नसलेल्या रुग्णांनाही काळी बुरशी असू शकते का? वेब दुनियाने तज्ज्ञांशी या गंभीर प्रश्नावर चर्चा केली. ते काय म्हणाले हे जाणून घेऊया. डॉक्टर विनोद भंडारी यांनी सांगितले की हा आजार एक सामान्य माणसाला देखील होऊ शकतो. पूर्वीही होत होता. खबरदारी म्हणून मधुमेह नियंत्रणात ठेवा. जर तुम्हाला सर्दी किंवा कोणत्याही प्रकाराचे रेशेस दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. डोळ्यात कोणत्याही प्रकाराचा त्रास जाणवत असल्यास, जसं अस्पष्ट दिसणं, डोळ्यात वेदना जाणवणं, डोळ्यातून पाणी येणं असं होत असेल तर स्पेशलिस्टला दाखवा. हा प्रकार सामान्य रुग्णांमध्ये फारच कमी घडत आहे. बहुधा कोरोना रुग्णांमध्ये आढळत आहे ज्यांची शुगर कंट्रोल नव्हती. या आजारामुळे 50% मृत्यूचा दावा केला जात असला तरी असे काही नाही. ज्यांनी योग्य वेळी दाखवले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. योग्य वेळ त्यावर उपचार करणे शक्य आहे. डॉक्टर निखिलेश जैन यांनी सांगितलं की हे आवश्यक नाही, पण मधुमेह आणि कर्करोगांच्या रुग्णांमध्ये त्याचा विकास होण्याची शक्यता जास्त असते. या संसर्गाचा वेगवान प्रसार होण्याचे कारण असे मानले जाते की हा नवीन विषाणू आपली प्रतिकारक शक्ती कमकुवत करते, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याची शक्यता जास्त असते. तसेच कोविड दरम्यान ज्या रुग्णांनी जास्त अँटीबायोटिकचा वापर केला आहे त्यांना या रोगाचा धोका वाढतो. सामान्य माणसाने कोणती खबरदारी घ्यावी? तर त्यांनी आपली शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवावी. डॉक्टर ए के द्विवेदी सांगतात की अशी काही प्रकरणे देखील घडली आहेत ज्यात कोविड नसून काळी बुरशीचे संसर्ग झाले आहे, परंतु त्यामध्ये प्रतिकारक शक्ती ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपली प्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर कोणत्याही बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. ज्याची प्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. तर जाणून घ्या की सामान्य लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी. फ्रीजमधील ठेवलेल्या किंवा शिळ्या पदार्थांचा वापर करू नये. आपले नाक घसा याची काळजी घ्यायला पाहिजे. यावेळी नेहमीपेक्षा भिन्न लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा. तसेच आपल्याला कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास त्याचे सेवन मुळीच करू नये.